तर सध्या आपण दृश्य पाहतोय, नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. हे हात हा काय करतो? अरे हात कसा लागतो मध्ये? बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरती नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत. इथे संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे मुंबई प्रशासनाकडून. विवेक फणसळकर जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी काही वेळापूर्वी संपूर्ण तयारीचा आढावा घेतला इथल्या. आणि काल शपथविधी झाल्यानंतर होणारा हा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत. एकनाथ शिंदे देखील थोड्याच वेळात पोहोचतील अशी माहिती मिळतीये. भारताची लोकशाही ज्या संविधानावर आधारलेली आहे, त्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हे सगळे नेते पोहोचत आहेत. सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज. प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्तानेच सर देशभरातनं अनेक नागरिक अनुयायी हे या ठिकाणी शिवाजी पार्कवरच्या चैत्यभूमीवरती अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्यानुसार व्यवस्था ही चोख ठरवण्यात आलेली आहे. नुकतेच आता आपण पाहिलं ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही आता चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत दीपक केसरकर आहेत, माजी मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील आहेत, कालिदास कोळंबकर आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे अनुयायी आलेले आहेत त्याची या ठिकाणी अभिवादन केलं जाईल, त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला जाईल. मागील अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य असा पुतळा आहे, त्याची देखील या ठिकाणी आज कामाची एक पाहणी केली जाईल. त्यानंतरच या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी हे सर्व मंत्री आल्याचं पाहायला मिळत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं खरं तर या ठिकाणी नागरिक येतात. त्यांच्या व्यवस्थेबाबतचा आढावा काही दिवसांपूर्वी तिन्ही मंत्र्यांनी घेतला होता. पाहतोय की तिघही एकत्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चैत्यभूमीवरती तिघही दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आतमध्ये तीनही मंत्री जाऊन अभिवादन करणार आहेत. प्रज्ञा, बरोबर आहे. सूरज, काल शपथविधी झाला आणि त्यानंतर होणारा हा पहिलाच सरकारी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या तीनही नेत्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्या संविधानावर भारताची लोकशाही आधारलेली आहे, त्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सध्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत. भीम अनुयायांचा जनसागर इकडे लोटलेला आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि महाराष्ट्राचे तीन महत्वाचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून देशभरातून लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी चैत्यभूमीवर येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. त्यांनी केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन यामध्ये होणार आहे. तसंच भारतीय संविधानाची फ्रेम आज आपण माननीय राज्यपाल मुख्यमंत्री रघुवर दास यांना आपण देणार आहोत. हॅलो. सध्या आपल्यासोबत आहेत सूरज. काल शपथविधी पार पडलाय आणि त्यानंतर होणारा हा पहिला मोठा सरकारी कार्यक्रम आहे. नक्कीच आपण पाहतोय की चैत्यभूमीवरती आपण पाहतोय की 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार आणि इतर माजी मंत्री आमदार हे दाखल झालेले आहेत. या ठिकाणी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आता नुकतेच पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनी हे त्यांचं त्या ठिकाणी त्यांना आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणे जे आलेले आहेत, तर या ठिकाणी बाबासाहेबांवर आधारित एका पुस्तकाचं देखील प्रकाशन केलं जाणार आहे. तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अनुयायींना कुठलाही त्रास होणार नाही, कुठली गैरसोय त्यांची होणार नाही याची पुरेपूर काळजी ही पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सरकारतर्फे घेण्यात आलेली आहे. या ठिकाणी चैत्यभूमीवरती मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर ही ज्वलंत बीम ज्योत होती ती यावेळी पेटवण्यात आली होती आणि यावर्षी बाबासाहेबांवर आधारित पुस्तकाचं देखील प्रकाशन या ठिकाणी केलं जात आहे. सी पी राधाकृष्णन हे आता पोहोचलेले आहेत राज्यपाल आणि त्यांच्यासाठी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे थांबलेले होते आणि आता अभिवादन करण्यासाठी हे चारही त्याचबरोबर आमदार हे आज जातील आणि ते अभिवादन करतील बाबासाहेबांना. आजचा दिवस हा खरं तर अनुयायींसाठी खूप महत्वाचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातनं हे अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी विशेष गर्दी होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आलेले आहेत. त्यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे. राज्यपालांचं आगमन झालेलं आहे, प्रतीक्षा त्यांचीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे पोहोचलेले आहेत आणि
अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमेय, आपण बघतोय की राज्याचे राज्यपाल यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि शासकीय इतमामात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं इथं स्वागत केलं. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की राज्यपाल यांच्यासोबत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आता चैत्यभूमीच्या दिशेनं निघालेले आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन होता आणि त्यासाठी या दिनानिमित्त त्यांना एक भावपूर्ण आदरांजली आणि अभिवादन करण्यासाठी राज्याचे हे प्रमुख मान्यवर इथं पोहोचलेले आहेत. त्याचसोबत त्यांच्यासोबत मंत्री माजी मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा हे सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांचे पोलीस आयुक्त आहेत, त्याचबरोबर अन्य ज्या मान्यवर व्यक्ती आहेत त्या सुद्धा आपण इथं पाहायला मिळतात. आपण बघू शकतोय की आता हे सर्व जे मान्यवर आहेत ते चैत्यभूमीच्या त्या पावन अशा ठिकाणी पोहोचलेले आहेत जिथं या महामानवाला आता आदरांजली वाहिली जाईल. प्रशासनानं अतिशय चोख व्यवस्था ठेवलेली आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस दल आणि राज्य सरकार यांच्यातर्फे आपण बघू शकतो की चोख व्यवस्था आहे. मुंबई पोलिसांचा पोलीस बँड हा देखील सज्ज आहे, कारण की ही मानवंदना दिल्यानंतर या मान्यवरांना आणि महामानवाला मुंबई पोलिसांचा जगप्रसिद्ध असा हा जो पोलीस बँड आहे त्यांच्यातर्फे सुद्धा एक विशिष्ट मानवंदना दिली जाईल. आता आपण थोड्याच वेळात आतली दृश्य पाहू शकू की आतमध्ये कशा प्रकारे हे जे राज्याचे प्रमुख मान्यवर आहेत ते या महामानवाला अभिवादन देतील. पुष्पचक्र अभिवादन करण्यासाठी अर्पण केलं जाईल. थोड्याच वेळात आपण आतली दृश्य बघू शकतो. आपण बघू शकतोय की मुंबई महानगरपालिकेचं खरं तर यासाठी कौतुक करायला हवं की दरवर्षी ते इतक्या मोठ्या लाखोंच्या संख्येनं देशभरातनं जे अनुयायी येतात त्यांच्या सोयीसुविधेसाठी ते जवळपास आठवड्याभरापासून तयारी करत असतात आणि आजचा दिवस झाल्यानंतर हे जे अनुयायी इथं आलेले आहेत ते जाण्यासाठी सुद्धा 1 ते 2 दिवसाचा अवधी लागतो. त्यामुळे पुढचे 2 दिवस ही परिस्थिती, ही तयारी जी आहे ती अशीच सुरू राहील आणि जो देशभरातला अनुयायी आज या महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीत आलेला आहे. आपण बघू शकतोय की सध्या जी दर्शनाची रांग आहे सर्वसामान्य अनुयायांसाठी ती थांबवण्यात आलेली आहे, कारण की व्हीव्हीआयपी मुवमेंट आहे. बाहेरची जर परिस्थिती पाहिली तर एक अथांग असा जनसमुदाय इथं पाहायला मिळतो. कुठलाही राजकीय पक्ष कधी आपण बघू शकतोय आपल्या दृश्यांमध्ये राज्यपाल जे आहेत ते मानवंदना महामानवाला अर्पण करतात. त्यांच्यासोबत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर आता या महामानवाला अभिवादन करत आहेत. दरवर्षीप्रमाणे जो राजकीय शिरस्त्र असतो, प्रोटोकॉल असतो, त्यानुसार राज्यपालांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दरवर्षी येऊन आजच्या दिवशी महामानवाला अभिवादन करत असतात. आपण बघू शकतोय की प्रत्येक जण मोठ्या भक्तिभावाने आणि विनयतेनं या महामानवाला अभिवादन करतोय.
आज बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. प्रशासकीय मानवंदना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे चैत्यभूमीवरून निघालेले आहेत. पोलीस दलाकडून बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली गेलेली आहे. काल शपथविधी झाल्यानंतरचा हा पहिला मोठा सरकारी कार्यक्रम आहे आणि यामध्ये राज्याचे तीनही प्रमुख नेते सध्या सहभागी झालेत. अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमेय, मानवंदनेनंतर आपण बघू शकतो प्रज्ञा की जे सर्व मान्यवर आहेत, राज्याचे राज्यपाल असतील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, हे आता एक बाहेरच्या ठिकाणी जिथं हा चैत्यभूमीच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा मंच उभारण्यात आलाय, तिथं हे जे मान्यवर आहेत, ते इथं जे प्रमुख उपस्थिती आहे या लोकांची, ज्यांना प्रमुख अतिथी म्हणून आज इथं आमंत्रित करण्यात आलेलं आहे, तिथं एक छोट्या ठिकाणी कार्यक्रम होईल. तिथं आपल्या ज्या महामानवाबद्दल भावना आहेत ते मान्यवर व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे थोड्याच वेळात त्यांचं इथं आगमन होईल आणि त्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि महामहिम राज्यपाल हे देखील इथं उपस्थित राहतील. इथं सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केला जाईल आणि त्यानंतर इतर जी लोक आहेत ती सर्व इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाला संबोधित करतील आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे. थोड्याच वेळात आपण बघू शकतो की इथं मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जे आगमन आहे ते झालेलं आहे आणि राज्यपाल इथं आता उपस्थित राहतील आणि राज्यपालांच्या सोबत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला संबोधित करतील. अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं गेलंय. राज्याचे तीनही प्रमुख नेते उपस्थित होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.